मान्सून आपल्यासोबत नवनवीन रंग घेऊन येतो. काही दिवसांनी निसर्गाच्या कॅनव्हासवर हिरवे हिरवे गार गालीचे दिसायला लागतात. निसर्गाच्या आणखी जवळ जा, डोळे भरून नवनवीन रंग पहा. मान्सून एवढे आकर्षक लहरी रंग देऊन जातो, मग या मान्सूनचंही सुलेखन आणि आकर्षक रंगांनी रंगवलेल्या छत्र्यांनी कसं स्वागत होतंय ते पहा. मान्सून बरसला की निसर्ग नावाचा चित्रकार त्याच्या पडद्यावर अनोखे आणि मनमोहक रंग भरत असतो. या निसर्गाच्या रंगपेटीतले रंग मोजणं कुणाला जमलेलं नाहीये, पण या आकर्षक रंगांची उधळण करणाऱ्या या मान्सूनचं स्वागत झालंच पाहिजे, आणि ते देखील अशा आकर्षक आणि सुलेखन काढून रंगवण्यात आलेल्या छत्र्यांनी. कॅलिग्राफी म्हणजे असं आहे की अक्षरांना वळण देता येतं त्याच्याने. म्हणजे आत्तापर्यंत आपण लहानपणापासून शिकलेलो असतो की म्हणजे अक्षरांना वळण लावलेलं असतं पॅरेंट्सने, पण वेगळ्या प्रकारे कसं असं स्टाईलमध्ये अक्षरं कसे लिहू शकतो हे सगळं सरांकडून शिकलं. त्याच्यामुळे मी फॅशन ट्रेंडने पण बघते कॅलिग्राफीकडे आणि असं एक करिअर म्हणून पण बघते. नॉर्मल कॅलिग्राफी होते ही पेपरावर होते, पण आमच्या क्लासचं नाव हे मुक्ताक्षर आहे, तर मुक्ताक्षरने आम्हाला मुक्त करून आम्ही आता छत्रीवर आता करायला लागलो आहे. हळूहळू आम्ही प्रत्येक प्लॅटफॉर्मवर करणार आहे, आणि छत्रीवर कॅलिग्राफी करणं म्हणजे एक रंगांबरोबर खेळणं, पावसात रंगांबरोबर खेळणं हे होतं. पावसामध्ये आपण काहीतरी वेगळंच करू, आपल्या हातामध्ये एक वेगळी छत्री असेल असं आम्हाला बऱ्याच प्रमाणात वाटते की पावसामध्ये सगळ्यांकडे एकच छत्री असेल, पण आम्ही आमची कॅलिग्राफी करतो, आमचा छंद आहे, तो आम्ही छंद ह्या प्रकारे आम्ही जोपासलेला आहे. नेहमीच्या लाल काळ्या छत्र्यांना सुट्टी देत नवीन छत्र्यांनी जणू आकर्षक टॅटू काढण्यासाठीच ही गर्दी केली आहे. सुलेखन आणि विविध रंगछटांनी या छत्र्या रंगतायत त्या मान्सूनमध्ये न्हावून निघण्यासाठी. की मुलांचा ना कॅलिग्राफीकडे कमरेला कॅलिग्राफी बघण्याचा जो उत्साह आहे ना एकदम भारी आहे. आणि कला म्हणजे कसं की आता नेहमी तुम्ही आपण बघता बाजारामध्ये की रेडीमेड छत्र्या असतात, अगदी टिपिकल एक छत्री सगळीकडे बघायला मिळते. ह्यामध्ये नाविन्य असं आहे की ना मुलांच्या प्रत्येकाच्या जी शैली आहे, त्यांचे जे गुण आहेत, ते प्रत्येकाच्या शैलीप्रमाणे नवीन नवीन ते तयार होतात, आणि त्यामुळे बाजारामध्ये मुलांना माणसांना लोकांना ना विकत घ्यायला किंवा बघायला फार आवडेल ते. पावसावर आणि निसर्गावर अनेक कविता आहेत. या कवितांच्या ओळी या छत्र्यांवर रंगाच्या रूपाने बरसत आहेत, आणि मान्सून या ओळींवर बरसणार आहे. तुमच्या आवडत्या कवितांच्या ओळींना जर मान्सून छत्रीच्या साक्षीनं भेटायला येत असेल तर याची मजा काही औरच आहे. यंदाच्या पावसाळ्यामध्ये या आगळ्या वेगळ्या आणि रंगतदार छत्र्या तुम्हाला नक्कीच आनंद देऊ शकतील. या छत्र्यांमध्ये असणारी कला ही अनेकांना आवडणारी आहे, आणि म्हणूनच या छत्र्यांची सध्या बाजारामध्ये आणि अनेक कलाकारांमध्ये चलती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरी सावंत, सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.